नमस्कार मित्रांनो, राईट इज राईट वेन एव्हरीथिंग इज अगेन्स्ट यू अँड रॉंग इज रॉंग वेन एव्हरीथिंग इज इन युअर साईड. मित्रांनो, या म्हणीचा अर्थ आहे की जे बरोबर आहे ते बरोबर आहे, मग जग त्याच्या कितीकी विरोधात असू, समाज कितीकी विरोधात असू, आणि जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, मग जग तुमच्या कितीही पाठीशी असू. या म्हणीचा सरळ संबंध जर पकडायला गेलो तर मला पिल्किस बानो प्रकरण वाटतं. पिल्किस बानो प्रकरण काय आहे हे आज आपण याच्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्हची एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्या UPSC मुलांना स्पेशली याच्या अनुषंगाने अभ्यास करता येईल की प्रशासकीय राजकीयातील पेच काय आहे किंवा याचा कुठे संदर्भ येतो. आणि तुम्ही जर एक सुजाण नागरिक बनायचं असेल, एक माणूस म्हणून अशा अस्थी संवेदनशील गोष्टीचा तुम्हाला अधिकार म्हणून पुढे फायदा होईल, त्याच्यामुळे ही प्रकरण समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर गोष्ट आहे 2002 गोधरा हत्याकांड. 2002 गुजरातमध्ये जे गोधरा हत्याकांड झालं त्याचं सरळ संबंध असा झाला की त्याच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या. त्या जातीय दंगलीमध्ये 21 वर्षाची बिल्किस बानो ही विवाहित स्त्री होती आणि 5 ते 6 महिन्याची गर्भवती होती. तिच्या घरावर झालेल्या हल्ल्यामध्ये तिच्या घरातील तिच्या डोळ्यासमोर 7 ते 8 सदस्यांना निर्घृणपणे हत्या करून मारण्यात आलं. त्याच्यावरच ते आरोपी शांत झाले नाहीत तर त्यांनी बिल्किसवर बलात्कार केला. आणि त्या बलात्कारात 5 ते 6 महिन्याची गर्भवती असलेली बिल्किसचं गर्भ पडला. एवढंच नाही, 3 तास ती बेशुद्ध नग्नावस्थेत पडून होती. तेव्हा एका एक आदिवासी महिलाने तिला मदत केली. एका व्यक्तीच्या मदतीने ती पोलीस स्टेशनमध्ये गेली. पोलिसांनी तिचा जबाब ऐकून आरोपींना वाचवण्यासाठी खोटा रिपोर्ट लिहिला. त्यानंतर ती एका मेडिकल कॅम्पमध्ये गेली. त्या मेडिकल कॅम्पमध्ये तिची बाजू तिने तिची आबीतील तिथल्या लोकांना सांगितली. तिथल्या एका NGO याची दखल घेत नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आणि सुप्रीम कोर्टापर्यंत तिची याचिका पाठवली. सुप्रीम कोर्टाने याच्यावर अतिसंवेदनशील प्रकरण म्हणून दखल घेत तत्परता दाखवत CBIच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमला याची चौकशी करून केस फाईल करण्यास सांगितली. त्यानुसार CBIने तपास सुरू केला. यातील आरोपींची लिस्ट बनवून चार्जशीट दाखल केली. त्यानंतर ही याची केस चालू असताना कंटिन्यूअस येत असलेल्या धमक्यांना घाबरून तिने कोर्टात ते प्रकरण सांगितले आणि कोर्टाने तिला तिची केस महाराष्ट्रात ट्रान्सफर केली. आता संपूर्ण खटला महाराष्ट्रात आला होता. महाराष्ट्रात सुनावणी सुरू झाली. 2008 या केसचा रिझल्ट आला आणि यातील 11 आरोपींना जन्मठेपीची कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाने CBIच्या जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर या आरोपींना गोधरा हत्याकांडाच्या याच्यात गोधरा जेलमध्ये पाठवण्यात आलं. हे प्रकरण चालू असताना आरोपींनी हायकोर्टात अर्ज केला. हायकोर्टांनीही ती शिक्षा कायम ठेवत त्यांच्यावर जसं आहे ते आरोप मान्य केले आणि शिक्षा कायम ठेवली. परत त्यांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केला. 2022 जानेवारी की मे मध्ये याचा रिझल्ट आला. त्यानुसार सुप्रीम कोर्टाने या आरोपींची शिक्षा अबाधित ठेवली. आता मुद्दा असा झाला की या आरोपींनी दयेचा अर्ज म्हणून शेवटचा पर्याय म्हणून राज्यपालांकडे गुजरातच्या राज्यपालांकडे दयेचा अर्ज केला. राज्यपालांनी तो मान्य केला आणि या आरोपींना 15 ऑगस्ट 2022 म्हणजे जेव्हा आपण भारताच्या स्वातंत्र्याची 75वे वर्ष साजरे करत होतो त्या दिवशी या 11 नराधम आरोपींना गुजरात सरकारने माफ करण्यात आलं, त्यांना सोडण्यात आलं. आता मुद्दा हा उपस्थित आहे की हे कायदेशीर होतं की नाही. तर सर्वात महत्वाचं गुजरात रिमिशन पॉलिसी, अर्थात राज्यपालांना राष्ट्रपतीकडे विशेष अधिकार असतात. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राष्ट्रपती आणि राज्यपालांना फक्त विशेष अधिकार आहेत जे त्यांच्या विशेषाधिकारांतर्गत अशा केसमध्ये आरोपींना माफीच्या अर्जाद्वारे
शिक्षा एक तर कमी करून देतात किंवा शिक्षेचा प्रकार बदलून देतात. त्याच्या खालची कमी लेवलची शिक्षा सुनावण्यात येते. अशा वेगवेगळ्या चार पाच टाईपच्या म्हणजे सूट आहेत ज्यामध्ये आरोपीला फसवण्यात येतं किंवा डायरेक्ट पूर्णतः सोडून देण्यात आलं. आता याच्यात दोन प्रकार मुद्दे आहेत की हे कायदेशीर आहे की नाही. तर गुजरातची रिमिशन पॉलिसी आहे ज्यानुसार आरोपींना सोडण्यात होतं, तर या प्रकरणात 1992 रिमिशन पॉलिसी लावण्यात आली आहे आणि सुप्रीम कोर्टात त्यावर चर्चा झाली. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने मान्य केलं की हे प्रकरण 2002 आहे घडलेलं आणि 2008 याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल दिला होता. त्यानुसार याला गुजरातची रिमिशन पॉलिसी 1992 कायदा लागू पडतो, ज्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की 14 वर्षा शिक्षा भोगलेल्या आरोपीस मुक्त करण्यात यावं. पण त्यामध्ये काही विशेष अमेंडमेंट्स नव्हते. 2014 जे अमेंडमेंट आले त्यामध्ये गुजरात रिमिशन पॉलिसी 2014 ज्यामध्ये स्पष्ट दिलं आहे की जर आरोपींनी गँगरेप आणि मर्डर सारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यात आरोपी असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची सूट किंवा रिमिशन पॉलिसी लागू होणार नाही. पण सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण जुनं असल्यामुळे याला 1992 जजमेंट थ्रू व्हॅलिड ठरवलेलं आहे. सेकंड गोष्ट आहे की खूप जण हेड केस ट्रान्सफर झाली असल्यामुळे गुजरात टू मुंबईत याचा खटला चालला होता महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातच त्या आरोपींचं जजमेंट आलं होतं. त्याच्यामुळे खूप जण क्रिटिसाइज करतात त्याला महाराष्ट्राची रिमिशन पॉलिसी पण असायला हवी व्हायला पाहिजे. तर तो मुद्दा पण सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी खोडलेला आहे. घटना जिथं घडली तिथली रिमिशन पॉलिसी लागते त्याच्यामुळे आणि हे गोधरा जेलमध्ये होते त्यामुळे त्यांना तो कलम लागू पडतो. आता हे प्रकरण ओव्हरऑल असं झालं आहे. तर यामध्ये आपण थोडेसे सामाजिक मुद्दे महत्वाचे आहे. या प्रकरणातून सर्वात महत्वाचा मुद्दा उरतो राष्ट्रपती आणि राज्यपालांचे विशेषाधिकार, हे समजून घेण्याचं महत्वाचं आहे. रिमिशन पॉलिसी अंतर्गत त्यांच्याकडे जे विशेषाधिकार आहे त्याचा वापर राजकीयदृष्ट्या करायचा आहे की ते संविधानिक पद आहे, त्यांना एक ऑटोनॉमी दिली आहे, स्वायत्तता दिली आहे, त्यांनी त्या अनुषंगाने माणूस आणि एक नागरिक म्हणून निर्णय द्यायला हवे होते. बरं, ते हायकोर्टाचे जज आणि सुप्रीम कोर्टाचे जज यांचा सल्लामसलत करून निर्णय घेऊ शकतात. त्याच्यामुळं राजकीय हेतुपुटी असं काही करणं जर असेल तर ते चुकीचं आहे. त्याच्यामुळं हे पब्लिकमध्ये जो मॅसेज जातो आहे तो सामाजिकदृष्ट्या खूप चुकीचा आहे. सोबतच अशा गोष्टींवर कायदा करणं किती गरजेचं आहे हे सुद्धा दिसून येते. माणूस म्हणून या प्रकरणाकडे आपण एक भारतीय नागरिक म्हणून याच्याकडे बघणं फार गरजेचं आहे. जय हिंद, जय भारत. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा.